दिवाळीपर्यंत होडगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास आपण चक्री उपोषण करणार आहे, असा निर्धार माजी आमदार नरसिंह मेंजे तथा माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर विकास मंचच्या बैठकीत केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासपूर्ण आणि सनदशीर मार्गाने सोलापुरातील विविध क्षेत्रातील संस्था, संघटना आणि व्यक्ती यांच्या वतीने होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम सुरू आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला वेळोवेळी विनंतीपर निवेदन व्यक्तिगत भेटून सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात देण्यात आलेली आहेत. तरी देखील या सगळ्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक यश आलं नसल्यानं सोलापूरकरांच्या भावना तीव्र असल्याचं सोलापूर विकास मंचच्या वतीनं शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत सूर व्यक्त करण्यात आलाय. दिवाळीपर्यंत होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास आम्ही सोलापूरकरांना घेऊन चक्री उपोषण करणार असल्याचं माजी आमदार नरसिंह मेंगजी आणि माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर विकास मंचच्या बैठकीत निर्धार केलाय. सामान्य सोलापूरकरांच्या शांततेचा अंत जिल्हा प्रशासन पाहत असून त्यांच्या वतीनं होणाऱ्या दफ्तर दिरंगाईबद्दल सोलापूरकरांच्या नाराजीचा सूर असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात अत्यंत तीव्र स्वरूपांचं उद्रेकात्मक आंदोलन होणार असल्याची कल्पना या बैठकीमध्ये देण्यात आली आहे. या बैठकीला सोलापुरातील नामांकित संस्था, संघटना आणि व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होत्या. जोपर्यंत सामान्य जनतेला विमानसेवा नाही तोपर्यंत मंत्री आणि व्हीव्हीआयपींना देखील विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. यावेळी सोलापूर विकास मंच सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, विजय कुंदन जाधव, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रतीक खंडागळे, ऍडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, कैलास लांडगे, सुहास भोसले, जयश्री तासगावकर, गौरी आमंडेकर, अनिता कुलकर्णी, डॉक्टर सुभाष वैकुंठे, डॉक्टर दिलीप बुरुटे, अरविंद रंगा, बाळकृष्ण अवधूत, भक्ती जाधव, भारत कसबे, गणेश शिलेदार, नागनाथ मेंगाणे, इकबाल हुंडेकरी, रमेश खुणे, दत्तात्रय जमादार, नितीन बिजरगी, डॉक्टर अमोल गोडसे, काशीनाथ भतकुंडगी, रेवण सिद्ध जवळकोटे, सूर्यकांत पारेकर, नागनाथ मेंगाणे, चंद्रकांत ईश्वरकट्टी, महेश सावंत, अमोल तटकरे, दीपक भंडारे, व्यंकटेश पोद्दार, बिभीषण कांबळे, महेश घोडके, विलास मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.